बच्चा बाबा फेको महाराज उड़ान टप्पू वाले कड़े सर्व गोष्टी चे समाधान असते बोल बच्चा नाव तुझ बाबा मित्तू क्या तालुक्यात कॉलेज लास्तो तिरली पूरी मला एक लय आवडते हो लय आवड पण पण तू काय सलमान खानाच्या अवलद लागून गेलास पोरीने तुझ्या मागे लोढा गोळायला 47 किलो वजनाच्या नरतुकड्या नरसळ तोंड्या बाबा बाबा तुमचं कोण आहे बाबा मला कोण आहे बाबा बाबा काहीतरी करावं बाबा बोल ना ठीक है तू या फेको बाबा कडे आलास तुझे सर्व समाधान होईल काळ्या टिपच्याची उदी फेक तिच्या तोंडावर होईल जाईल तुझे सर्व काम बोल उडान टप्पू महाराज की जय फेको बाबा की जय नवरा नाही का तुला आहे ना बाबा मीच ना इतके दिवस प्रयत्न केले पण काही उपयोग झाला नाही निम्मा नाही राहिलो मी ठीक आहे आता तुम्ही प्रयत्न करून थकलात आता मी प्रयत्न करणार काय प्रयत्न करणार म्हणजे जंतर मंतर करणार औषध पाणी देणार थोडं हा करा बाबा काहीतरी ठीक आहे बच्चा मी तुला नारळ देतो आता हट स्वाहा हे गे बच्चा नारळ दोघे मिळून रात्री 12 खायचा नारळ तुला मुळबाळ नक्की होणार याच्या आधी माझ्याकडे आले असते तर तुमचा पाळणा आधी झाला असता बाबा मुळबाळ झालं तरी चालेल पण माझ्यासारखं दिसायला पाहिजे म्हणजे मनाचं समाधान होईल माझ्यावर तसा मी 100% प्रयत्न करीन बेटा हो चालेल बाबा ठीक आहे बोला फेकू बाबा की जय जा बच्चा तेरा कल्याण होगा बाबा आमचे पकेज बघले तापी नाही झालाय त्याला चला घ्या पुढे त्याला ओम फट स्वाहा क्या हुआ है बुढ़िया इस बच्चे को ओ फेको महाराज आज 3 झाले माझा पक्या तापला त्याला घरातले उपचार केले गोळ्या दिल्या उपचार होईना तुमच्याकडून उपचाराला आणला तो मत बुढ़िया सब ठीक हो जाएगा तुम फेको महाराज के तरफ आए हो ना अभी ये फेको बाबा सब ठीक कर देगा ओम सा
पाटील चला लवकर काय ना गडबड झाली हो तिकडं थांबा बसून द्या काय बसना चला गाडी कुठे तुमची अहो गाडी त्या भिक्याकडे दिली हो कधी काढतो काय माहित त्यो पंक्चर चला तुम्ही ओम हिम किम चमडा स्वाहा बाबा याला तापवड रे याला काहीतरी पाहा चुप हो जा बच्चे ए बाबा का बाबा बघा याच्याकडे काहीतरी काही काय होतंय ठीक आहे हो राय चल हिम हिम छोड बाबा 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 लवकर अर्जुन चमत्कार तो बाकी है अभी अरे तू कोणता चमत्कार दाखवणार ना आता अरे ते चमत्कार किती झाले बघ की हे तापलाय ना पोरग किती आता कोणता चमत्कार राहिला तुझा अरे ये तो मेरे आखरी चमत्कार है 70 साल की तपस्या का चमत्कार है हां अरे तेरे को दिखाता हूं अरे दाखव दाखव बघू रिम 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 उठला याला याला बघू दे आता कायच याचा चमत्कार आहे याचा बघतोच हा कोणता चमत्कार करतो देख बच्चा अभी इस पे करनी कुछ होगा ना तो इसमें लाल पानी निकलेगा लाल अरे पानी तो माझ्या तोंडातून ना पण निघत लाल देख 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 बाबा फोडा कुछ नहीं होगा तुमचा चमत्कार दाखव देख 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 पूरा लाल निकल गया अरे यांच्या पुढे नादी लागले तुम्ही बाबा त्याला उचला पहिला त्याला घेऊन जावं लागेल म्हातारीला म्हणून राहिलो मी गेला दवाखान्यात नाही तर ती म्हणते नाही त्या फेकू बाबाकडे अग से सकू अक्का अग ऐक जरा ग माझ तुम ते पोरग जाईल ग त्याला दवाखान्यात नेऊ लावा गेल ग चल ग येईन येईन गुणी येईन गुणी येईन फेकू बाबा गुण येईन पाटील बुढिया समजदार आहे बरं जरा मी काय म्हणतो पाटीला मी काय म्हणतो ऐका तुम्ही यांचं आहे ना यांचे डोके आहे ना सगळे भ्रमिष्ट झालेले आहे बघा त्या बाबा मुळे ते काही ऐकणार नाही आहे बघा हे बाबाच आहे ना मधुश्रद्धावर आपला भरोसा नाहीये मला पहिलं इथून हलू मला काय म्हणायचंय तुम्ही काय करा हे काही करू शकणार नाही आता आपल्यालाच करावं लागल काय आता तुम्ही काय करा तुम्ही जा पोलिसला घेऊन या आणि मी येतो डॉक्टरला घेऊन नाही तर ते पक्याच कसं आहे माहिती ना किती झालाय ते बघा चला बरं पटकन चला बरं तुम्ही काही म्हणून अरे तापवळ ना त्याला यार अरे 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 सब्र का फल मीठा होता है बच्चे तुम्ही काय घुमून राहिले घुमून असं काय नीट होत का अरे आजी फडफड करू राहिले येऊन चल पाडीवाले बाबा चल ताप वाटला यार चल 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 ना बुढ्या हो ये घोवा फिर चल किती चौक्या झाल्या आहे का गुणीन गुणीन काय नाही चौक्या आता लय चौक्या झाल्या पायत्या 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 बाय आता काय आपण हे करू याला दवाखान्यात उचलू काय करत ना बुढ्या ला चल चुप बैठो
करूया। हॉस्पिटल लवकर चला लवकर व्यवस्थित ठेवा रे नंबर साहेब तुम्ही बसा बसा तुम्ही बसा बसा सपा का बंद कर ये तो भोंदू गिर तो बंद कर इतली गावातल्या लोकांना फसवतो का तू वॉटर पाहिजे सगळे गावाला पोट भरू धंदा गरीब लोक पाहून पोट भरा तुम्ही काय आपण याला विचारून घेऊ कुठला मामा रे तू आता सांग साहेब मी कोकणातला आहे पोट भरू धंद्यासाठी इथं आलतो एवढ्या लांब आला का आमच्या इकडचे लोक लुटायला तू साहेब इकडे लोक भोळे आहे असं अंधश्रद्धेला बळी पडतात इकडे लोक साहेब डायरेक्ट आतमध्ये नेऊन टाका सोडू नका परत या गावामध्ये नमस्कार मी डॉक्टर बाळासाहेब लोखंडे बीएमएस जनरल प्रॅक्टिस करतोय मी तर बरेचसे आजार असे आहेत की जे अशिक्षित जनता आहे किंवा जे बंधू बाबाकडे जातात आणि त्याच्यामुळे दुखणं बरं होण्याआधी वाढण्याचं प्रमाण होत असतं तर माझं जनतेला आव्हान आहे तुम्ही डॉक्टरांकडेच जा व्यवस्थित उपचार घ्या